हजार समजा 1999 साली मला प्रांताध्यक्ष केलं होतं. 4 महिने राहिलो मी. आता प्रांताध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, यांचे कामं मोठे आहेत. देशभर फिरायचं आहे, राज्यभर फिरायचं आहे, संघटना बांधायचं. बाकी मंत्र्यांच्या किंवा इतर जी काही कामं असतात, बोलवलं तर जायचं आहे, काही ठिकाणी भाषणं करायची आहे, आणि मी हे करतोय. तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना, म्हणजे पवार साहेबांबरोबर असताना, एक प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी छगन भुजबळला, म्हणजे आम्ही जात होतो, बोलवलं जात होतं, आणि आम्ही आमचं काम करतच होतो. पण यापुढे सुद्धा आता जो अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही थांबा, तुम्ही थांबेल. मागच्या काही वर्षांमध्ये शरद पवारांनी काही निर्णय घेतले. 2004 त्यांनी आमदार जास्त असून सुद्धा मुख्यमंत्री पण स्वीकारलं नाही. त्यांनी 2014 नंतर भाजपशी चर्चा सुरू ठेवली, परंतु पुन्हा मागे हटायचे आणि ती युती काही अस्तित्वात आली नाही. तर एक पक्ष नेतृत्व म्हणून त्यांनी केलेल्या चुकांचा हा काल पाडा तुमच्या या बैठकीत वाचण्यात आला. तर नेतृत्व म्हणून कुठेतरी शरद पवार हे चुकलेले आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे. असं ते अजितदादांनी काय काल म्हटलेलं आहे. एक तर तुम्ही त्या वाटेला जायचंच नाही. बरं, एकदा गेला, दोनदा गेला, तीनदा गेला, 4-5 वेळा असं झालं. आणि मग साहजिक आहे की आपण एखाद्याला शब्द देऊन एकदा फिरवला ठीक आहे, दोनदा फिरवला, पण सातत्यानं जर आपण हे शब्द फिरवत गेलो तर ज्यांना आपण शब्द देतो त्यांच्या मनात आपल्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल, या सगळ्यांबद्दल राग येणं स्वाभाविक आहे. आणि त्याचे प्रसाद जे आहे वेळोवेळी उमटलेले आम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे एक तर करायचंच नाही, केलं बरं, एकदा केलं चूक झालं सोडून द्या. सातत्याने ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आल्या, आमचं म्हणणं काय की तुम्ही एक तर त्यांच्याशी चर्चा करू नका, ठीक आहे, जे काय व्हायचं तुम्ही, पण तुम्ही चर्चा करता परत मागे येता, चर्चा करता मांग. आता हा काल सगळा पाढा जो आहे अजितदादांनी सुद्धा मांडला, आणि सुरुवातीला मी सुद्धा काही प्रमाणात त्याची वाच्यता केली. तुम्ही काल असं म्हटलं की विठ्ठलाला बळव्यांनी घेरलेले, त्यांना आधी दूर करा, तुमचा रोख कुणाकडे आहे. असं आहे की मला म्हणायचं काय, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काय असतं, विठ्ठलमध्ये असतो, दोन बाजूला जे आहेत आमचे पंडित उभे असतात, आणि ते आपण पाहिलं आषाढी एकात, चला चला चला, असं जे आहे. आणि मग साधारणपणे असा हे वाक्प्रचार वापरला जातो आहे तो, किंवा हे 2-4 लोक जे आहेत तिथे जे आहेत ते सांगतायत त्याप्रमाणेच होत आहे, किंवा सूचना करून सुद्धा काहीच होत नाही आहे सातत्यानं पक्षाच्या बाबतीमध्ये. शेवटी अजित पवारांनी षण्मुखानंद हॉलमध्ये उघडपणे याची वाच्यता केली, दुसऱ्या दिवशी मी केली वाच्यता, त्यानंतर सुद्धा या विषयावर आपण चर्चा करूया, या विषयावर ज्या विषयाची वाच्यता केली या संदर्भात कुठलाही निर्णय झाला असं नाही, सगळं मोघम ठेवण्यात आलं. काय करायचं मग? तर ही जी मंडळी आहे, मी काल हे सुद्धा सांगितलं, आणि ऑफिसमध्ये 10-10, 12-12 वर्ष काम करणारे जे आमचे तिथले पदाधिकारी म्हणा, ऑफिसमध्ये काम करणारे जे गरजे आहेत, बुरगे आहेत, सगळं ऑफिस सांभाळ, हे लोक सुद्धा अशा का तिथून सोडून आले? काही कारण आहेत त्याला, की तुम्ही त्यांच्या कामामध्ये काही अडचण निर्माण केली, काही नको ती माणसं त्यांच्या डोक्यावर तुम्ही नेली, चांगलं काम करत असता. आणि ही 2-4-5 लोकांना बरोबर घेऊन जर पक्ष जर चालवायला लागले तर आपोआप जे आहे सगळी मंडळी जी आहेत हळूहळू मनामध्ये नाही म्हटलं तरी दुःखी होऊन, कष्टी होऊन, मग ते कुठेतरी वाट शोधतात. त्यांना ती वाट मिळाली अजितदादाची, ते आले.
पडसाद पाहायला मिळतात, तर पडसाद कशी होती तपास यंत्रणा मागे लागले की जसं तुम्ही दुःखी होऊन बाहेर पडला, मला पण दुःख झालेलं आहे, पण यापुढे माझा फोटो वापरायचा नाहीये. तुम्ही दुसरी गोष्ट, ज्या पक्षावरती आणि त्या चिन्हावरती तुम्ही दावा करताय ते सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. यापुढे आता तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांच्या विरोधात मैदानात चिन्हासाठी उतरणार का? असं हे खरं आहे की साहेबांचा फोटो आपण ठेवला पाहिजे, त्यांचं मान राखूया, आपण राखलाच पाहिजे. हे मी या सगळ्यांसमोर मांडलं आणि त्या पद्धतीनं आम्ही पाहिलं की सगळीकडे जे आहे त्यांचा फोटो आपण वापरला. तर कायदे तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आम्हाला अपात्रतेची भीती नाहीये असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.